नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा स्वागत तुमच्या आवडत्या बँकर्स व्ह्यू पॉवर्ड बाय आयबीसी इन्स्टिट्यूट चॅनलवर. मी शेखर खैरनार परत एकदा तुमचं स्वागत करतोय आणि आज तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक घेऊन आलोय आणि ह्या टॉपिकचं नाव असणार आहे ॲव्हरेज. ओके, सो ॲव्हरेज म्हणजे काय? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा ॲव्हरेज टॉपिक खूप जास्त अवघड वाटतो किंवा काही लोकांना हा टॉपिक बिलकुलच कळत नाही. तर मुळातच ॲव्हरेज म्हणजे काय? जे वेगवेगळं असतं, म्हणजे ज्या ग्राफमध्ये तुम्ही वेगवेगळं बघताय त्या सगळ्यांना एकत्रित आणि समान बनवणे या गोष्टीला म्हटलं जातं ॲव्हरेज. या सगळ्यांना बघा, इथे समान बनवलं गेलं आहे आणि ह्या कन्सेप्टला म्हटलं जातं ॲव्हरेज. मी एकदम सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला. जर आमच्या घरात चार लोकं राहतात आणि चार लोकं प्रत्येकजण कमवत आहे आणि प्रत्येकाचा इन्कम जर मी दिवसाचा कन्सिडर केला की एका व्यक्तीचा 100 रुपये, एकाचा 80 रुपये, एकाचा 60 रुपये, एकाचा 40 रुपये अशा पद्धतीने असेल तर या सगळ्यांचे इन्कम वेगवेगळे आहेत पण घरात आल्यानंतर सगळे समानच असतात ना. तर जर हे सगळे पैसे आम्ही घरात आल्यानंतर एकत्र करतो आणि समान पद्धतीने वाटतो तर कशा पद्धतीने वाटले गेले पाहिजे? आपण करणार काय? या सगळ्यांची ॲडिशन, म्हणजे 60, 40, 100 आणि हे 280 झालेत आणि हे वाटणार आहेत आपण चार लोकांमध्ये. सो आपण इथे 4 7 28 म्हणजे उत्तर मिळते आपल्याला 70. म्हणजे घरात आल्यानंतर जेव्हा आम्ही ते एकत्र पैसे करू आणि सगळ्यांना समान वाटू त्यावेळेस ती वाटणी असणार आहे 70-70 ची. पण या गोष्टीमध्ये एक छोटासा सस्पेन्स लपलेला आहे. नंबर्स कॉन्झिक्युटिव्ह आहेत, हो ना मित्रांनो? सो नंबर्स काय आहेत? कॉन्झिक्युटिव्ह आहेत. तर कॉन्झिक्युटिव्ह नंबर असले की त्यांचा जो मधला नंबर आहे, एक्झॅक्ट मधला, तो काय असतो? त्यांचा ॲव्हरेज असतो. आपल्याला डायरेक्टली ते उत्तर मिळतं पण हे फक्त कॉन्झिक्युटिव्ह नंबरसाठी. आणि इथे आपल्याला नॉर्मल प्रोसेस बघायला भेटली की नक्की आपण ॲव्हरेज म्हणजे करतोय तरी काय. लक्षात आलं असेल ॲव्हरेज म्हणजे आपण काय करतोय मित्रांनो? ॲव्हरेज म्हणजे आपण जे वेगवेगळे वाटे आहेत त्यांना समान बनतोय किंवा समान सगळ्यांमध्ये वाटतोय. तर ह्या गोष्टीला म्हटलं जातं ॲव्हरेज. आणि याचे काही बेसिक लेक्चर्स ऑलरेडी मी बनवून ठेवले. जर तुमच्यापर्यंत ते पोहोचले नसतील तर यूट्यूब चॅनलवर नक्कीच सर्च करा. तुम्हाला ते लेक्चर्स बघितल्यानंतर आज जे शिकवतोय, आजचा जो टॉपिक आहे, तो खूप जास्त सोपा जाईल. ओके, सो सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. आजचे क्वेश्चन्स थोडेसे मी मॉडरेट टू हाय लेवल ठेवलेले आहेत, त्यामुळे हे सगळे प्रश्न तुम्ही एकदा व्यवस्थित बारकाईने बघण्याची गरज आहे. जर काही प्रॉब्लेम असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा, मी नक्कीच त्याच्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल. सो पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. द ॲव्हरेज टेम्परेचर ऑफ दिल्ली इन फर्स्ट 4 डेज ऑफ जून 2017 वॉज 52 डिग्री सेल्सियस. ओके, सो माझ्यासाठी सध्या तरी कंटेंट हा दिला आहे की पहिल्या 4 दिवसांचा हिशोब दिला आहे. मंडे, ट्यूजडे, वेन्सडे आणि थर्सडे असं 4 यांचं 52 दिलं आहे. जसं मी मगाशी सांगितलं की हे 52 म्हणजे जर ॲव्हरेज दिलेलं असेल तर हे 52 म्हणजे त्यांनी काय केलेत? प्रत्येकामध्ये समान वाटलेत. जर ते 52 समान वाटले गेले तर इंटू 4 केल्यानंतर त्यांची टोटलच मिळणार आहे. हो, यांची टोटल मिळते. किती मिळते ती टोटल? 4 × 8, 4 × 5 = 20. सो आन्सर इज 208. या सगळ्यांची टोटल मिळाली मित्रांनो आपल्याला. काय मिळाली आहे? 208. त्या व्यतिरिक्त पुढे काय दिलंय? द ॲव्हरेज फॉर द फोर नेक्स्ट डेज साठी दिलंय त्यांनी. म्हणजे सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ डेज साठी दिलंय. म्हणजे ट्यूजडे, वेन्सडे, थर्सडे आणि फ्रायडे साठी देऊन ठेवलंय की त्यांचा ॲव्हरेज असणार आहे 55 आणि तो 4 दिवसांचा आहे. परत एकदा 4 × 5 = 20, 4 × 5 = 22 अशा पद्धतीने त्यांची टोटल कळाली सध्या तरी. त्यानंतर त्यांनी सांगितलंय इफ द टेम्परेचर ऑफ फर्स्ट अँड फिफ्थ डे, फर्स्ट अँड फिफ्थ डेचं टेम्परेचर जर त्यांनी दिलंय आणि ते आपल्याला रेशोमध्ये सांगितलंय की ते 5:7 असणार आहे. ठीक आहे, तर आपल्याला व्हॉट वॉज द टेम्परेचर ऑफ दिल्ली ऑन 5 जून म्हणजे हे 5व्या दिवसाचं शोधायचं आहे. खूप सोपं आहे. बघा आपण काय करणार, सध्या तरी यांना आपण इक्वेशन म्हणून नाव देऊ. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 अशा पद्धतीने 2 इक्वेशन्स आपल्यासमोर आहेत आणि आपल्याला ह्या 2 इक्वेशनची सबट्रॅक्शन करायची आहे. तर प्रश्न पडला असेल का? कारण की आपल्याला हा कॉमन कंटेंट जो आहे ना तो कॅन्सल करायचा आहे, कारण की ह्या दोघांबद्दलची माहिती आपल्याकडे आहे आणि त्यांची टोटल कुठेतरी इथे आपल्याला दिसते. सो आपल्याला नंबर मिळवण्यासाठी ह्या दोघांचा उपयोग करता येईल ज्यांचा रेफरन्स त्यांनी तिथे एक्झाम्पलमध्ये देऊन ठेवला आहे. तर मंडेला त्यांनी 5 म्हटलं होतं आणि फ्रायडेला 7 म्हटलं होतं. मी सध्या 5x आणि 7x म्हणतो कारण की रेशो
जसला तसा कॅल्क्युलेशन साठी वापरता येत नाही, त्याला नंबर मध्ये कन्वर्ट करावंच लागतं. सो आपण काय करतोय, या दोघांची ऍडिशन आणि ती किती मिळाली आपल्याला बघा, ऍडिशन नाही म्हणता येणार, आपण सबट्रॅक्शन केली आहे. खरं तर या दोन्ही इक्वेशनची काय केली होती आपण, सबट्रॅक्शन, या दोघांची वजाबाकी होईल. कारण की मंडेचं 5x होतं, मायनस 7x, आणि ह्या दोघांची पण वजाबाकी होणार आहे, ती येते 12, पण ती मायनस 12 येते. सो इथे मायनस 2x इज इक्वल्स टू मायनस 12, सो x इज इक्वल्स टू 6 मिळणार आहे. मायनस मायनस विल गेट कॅन्सल अँड बाय डिवायडिंग 12 by 2, देन यू विल गेट द आन्सर 6. तर अशा पद्धतीने एक्सची व्हॅल्यू 6 मिळाली, आणि वी हॅव टू पुट इट इन टू द फिफ्थ डे, आणि फिफ्थ डेचं आपल्याला टेम्परेचर माहीत होतं ना मित्रांनो, फिफ्थ डेचं किती होतं, 7x होतं. सो 7 इंटू काय करायचं आपल्याला, 6, 7, 6 जा 42, सो युअर आन्सर इज 42. अशा पद्धतीने ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. होपफुली तुम्हाला कळालं असेल, नाही कळत आहे परत एकदा व्हिडिओ थोडं रिवाइंड करा, थोडं स्लो मोशनमध्ये घेऊन बघा, पण व्यवस्थित. जर तुम्हाला कन्सेप्ट कळाले नसेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की मेन्शन करा, मी त्यावर रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणारच आहे. द ॲव्हरेज विकली सॅलरी पर हेड ऑफ ऑल द एम्प्लॉईज, ज्यामध्ये सुपरवायझर आणि लेबरर्स असतात, इज रुपीज 100. म्हणजे काय, सगळ्या एम्प्लॉईची, ज्यामध्ये सुपरवायझर पण कन्सिडर करतात, लेबरर पण कन्सिडर करतात, अशा सगळ्या एम्प्लॉईचं त्यांनी दिलं आहे की 100 आहे बाबा. त्यानंतर द ॲव्हरेज विकली सॅलरी पर हेड ऑफ ऑल द सुपरवायझर्स इज 600. म्हणजे त्यातले जे सुपरवायझर होते त्यांचं 600 दिलं आहे. आणि द ॲव्हरेज विकली सॅलरी पर हेड ऑफ ऑल द लेबरर्स इज 75, आणि लेबरर्सचं 75 दिलंय. ठीक आहे, सध्या मला सुपरवायझर्स माहीत आहे, सध्या मला लेबरर्स माहीत आहे, आणि सध्या मला हेही माहीत होतं की त्यांचं टोटल एम्प्लॉईजचं, ज्यामध्ये सुपरवायझर आणि लेबर यांचं टोटल म्हणजे ॲव्हरेज काय आहे. सो मी इथे कोणता रूल वापरतोय, जर तुम्ही आयडेंटिफाय केलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे, पण जर तुम्ही आयडेंटिफाय नसेल केलं तर मी मदत करतो. आपण वापरतोय ॲलिगेशनचा रूल. ॲलिगेशनचा रूल काय सांगतो, ॲलिगेशनचा रूल हे सांगतो की जर दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजला मिक्स करताय, आणि मिक्सर जर तुम्हाला माहीत आहे किंवा माहीत नाही आहे पण मिक्स करताय, जर तुम्ही दोन वेगवेगळ्या क्वांटिटीजला, व्हरायटीजला मिक्स करताय, तर मी तुम्हाला शोधून देईल काय क्वांटिटीचा रेशो, की कशा पद्धतीने आपण क्वांटिटी त्यांची घेतली पाहिजे आणि ते मिक्सर बनवलं पाहिजे. सध्या तरी आपल्याला सुपरवायझर्स माहीत आहे, लेबरर्सचं ॲव्हरेज माहीत आहे, टोटलचं ॲव्हरेज माहीत आहे, आपण क्रॉसमध्ये त्यांची मायनस करणार, आणि अशा पद्धतीने आपल्याला यांचा रेशो शोधावा लागणार, जो मिळणार 1:20. म्हणजे आपण 25 भागतोय आणि यांचा रेशो मिळाला आहे 1:20. आता हे 1:20 काय इंडिकेट करतं, हा 1 इंडिकेट करतो की बाबा सुपरवायझर किती आहेत, हा लेबरर किती आहेत हे मेन्शन करतोय, आणि आपल्याला लेबरर बद्दल माहित आहेत की लेबरर्स किती होते आपल्याकडे, 840 होते. म्हणजे मी 20 840 म्हणायला काहीच हरकत नाही. जर माझ्यासाठी 20 म्हणजे 840 आहे, तर 1 म्हणजे किती असणार आहे, 42, आणि हो मला 1 म्हणजेच शोधायचा होता. सो अवर आन्सर इज 42. इतक्या सोप्या पद्धतीने सोडवता येतं. ॲव्हरेज हा टॉपिक बऱ्याच ठिकाणी कामाला येतो. ॲलिगेशन मिक्सचर आपण ॲव्हरेजमध्ये वापरू शकतो, ॲव्हरेजला आपल्याला कुठेतरी वापरावं लागतं. म्हणजे क्वांटिटी ॲप्टिट्यूडमध्ये हे जे सगळे टॉपिक आपण बघतोय ना, हे सगळे काय आहेत, एकमेकांशी इंटरकनेक्टेड आहेत, आणि आपण ह्या इंटरकनेक्टेड टॉपिक्सला स्टेप बाय स्टेपच शिकलं पाहिजे. प्रॉब्लेम काय, मुलांचं असं असतं की स्पर्धा परीक्षा आहेत, आम्हाला हाय लेवल आहे, प्रोबेशनरी ऑफिसर काढायची आहे, मोठे एक्झाम्पल बघायचे, तारे पण बेसिक तुमचं कुठेतरी कच्चं राहतं आहे ना. बिल्डिंगवरची तुम्ही खूप मोठी बनवताय, पण त्याचं फाउंडेशन जर पक्कं नसेल तर नक्कीच एखाद्या छोट्याशा धक्क्याने तुमची ती बिल्डिंग पडणार आहे. सो असे धक्के खाऊ नका, तुम्ही बेसिकपासून स्टार्ट करा. नक्कीच माझे बेसिकचे लेक्चर्स बघा, त्यानंतर तुम्ही अशा लेक्चर्सला बघितलं पाहिजे, पण जर हे कळत असेल तर ओके. सो ते बेसिकचे लेक्चर तुम्ही नंतरही बघा, हरकत नाही आहे. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न, द ॲव्हरेज स्कोर रन्स पर मॅच ऑफ द्रविड बिफोर द स्टार्ट ऑफ वर्ल्ड कप वॉज 35. म्हणजे काय, वर्ल्ड कप स्टार्ट होण्या अगोदर त्यांचा ॲव्हरेज देऊन ठेवला आहे की द्रविडने 35 रन्स बनवले होते प्रत्येक मॅचमध्ये, ऑन अन ॲव्हरेज दिले होते. म्हणजे प्रत्येक मॅचचं समजूया. इन द वर्ल्ड कप ऑफ 6 मॅचेस, म्हणजे 6 मॅचेसचं वर्ल्ड कप होतं ज्यामध्ये द्रविडने स्कोर केला आहे 355, देन फाइंड आउट द नंबर ऑफ मॅचेस प्लेड बाय हिम टिल डेट. आतापर्यंत त्याने किती मॅचेस खेळल्या, इफ हिज न्यू ॲव्हरेज आफ्टर द सिरीज इज 37.5. ओके, खूप सोपं आहे मित्रांनो. बघा आपण काय करणार, ह्या अगोदरच आपल्याला माहिती आहे की बाबा त्याचे काय होतं, ॲव्हरेज रन्स होते 35 होते, किती मॅचेसचे होते ते नाही माहीत, आधी किती मॅचेस खेळले आपल्याला काय माहीत, सध्या तरी नाही दिलंय, म्हणून आपण त्याला एक्स कन्सिडर करणार आणि 35 × x करणार, म्हणजे 35x मिळत आहे. सो हा 35 × x म्हणजे 35x नक्की काय, हा आहे आधीच्या मॅचेसचा टोटल रन. फॉर एक्झाम्पल, जर मी दिवसाला 10 रुपये कमवले, दुसऱ्या दिवसाला मी 10 रुपये कमवले, तिसऱ्या दिवसाला 10 रुपये कमवले, म्हणजे हे ॲव्हरेज सारखं झालं ना की प्रत्येक दिवसाला मी 10-10 म्हणजे समान ठेवलं आहे, मग मी एकूण किती पैसे कमवले याच्यासाठी मला 10 × 3 केलं तरी चालतं आहे. या व्यक्तीने 35-35 रन प्रत्येक मॅचमध्ये, पण किती मॅचेस तेच माहीत नाही, मग आपण एक्स मॅचेस कन्सिडर केल्या तर 35x हे काय असणार आहे,
टोटल रन्स मेड बाय हिम बिफोर द वर्ल्ड कप. ओके, त्यानंतर तो 355 इतके रन्स घेतोय आणि अशा पद्धतीने आतापर्यंत त्याने इतक्या मॅचेस खेळल्यात, कारण की 6 मॅचेसचं 355 झालं म्हणजे हे आधीचे रन, हे 6 मॅचेसचे रन, म्हणजे टोटल मॅचेस एवढे खेळलेत. करतोय तरी काय, मी करतोय सम ऑफ ऑब्झर्वेशन डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सो सम ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय, जे ऑब्झर्वेशन आहेत, जे मॅचेस आहेत त्यांच्यामध्ये मिळवलेले रन आहेत त्यांची ऍडिशन, डिवाइड बाय नंबर ऑफ ऑब्झर्वेशन म्हणजे काय की किती मॅचेस खेळल्या आहेत. आणि अशा पद्धतीने नवीन ऍव्हरेज मिळतोय, तो मिळतोय 37.5. आता आपण काय करणार पुढे, प्रोसेस? हो नक्कीच आपल्याला प्रोसेस करणं गरजेचं आहे, फक्त थोडं स्टेप्स कमी करा. हा 35x आहे, हा x तिकडे गेल्यानंतर म्हणजे हे पूर्णच तिकडे जाणार आहे, पण 1/1 जाऊया. सो हा x तिकडे गेल्यानंतर 37.5x होणार आहे, तर हा 35x तिकडे गेल्यावर 37.5 मधनं मायनस होणार आहे, सो उरणार आहे 2.5x. त्यानंतर हा 355 जसला तसा राहतोय, हा 6 तिकडे गेल्यानंतर त्याला मल्टिप्लाय करून तिकडून इकडे येताना मायनसच होणार आहे, तर मी आत्ताच करतो 6 मल्टिप्लाय करा. सो 6 × 35 = 742 आणि 3 × 45 = 18 आणि 4 = 22 अशा पद्धतीने आपल्याला मिळालंय 2.5x. हे पण नका लिहू, x इज इक्वल्स टू, माहित आहे तुम्हाला हा इकडे मल्टिप्लायचा, इकडे येताना डिवाइड होणार आहे आणि या दोघांची मायनस, 5 − 5 = 0, हे येतंय 3, हे येतंय 1, 101, पॉईंटही काढून टाका, वरती शून्य द्या, कारण की पॉईंट नंतर एक डिजिट होता, वरती शून्य द्यायला आपल्याला अलाउड आहे. सो आपण काय करणार, 5 भागणार, 5 × 5 = 25, 5 × 2 = 10 आणि 5 × 31 = 260, 5 परत भागणार, 5 × 25 आणि 5 × 2 = 10, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर मिळालंय 52. पण आपलं उत्तर 52 नाही मित्रांनो, बघा आय बी पी एसवाले किती हुशार असतात ना, या एक्झाम्पलवरनं कळेल तुम्हाला. इथे आय बी पी एसवाल्यांनी टील डेटपर्यंत सांगितलंय, ऑप्शन 52 देऊन ठेवलाय, आपलं उत्तर आहे 52 सारखं वाटतंय पण उत्तर नाहीये मित्रांनो. एक्स म्हणजे मिळालंय आपल्याला, आणि एक्स म्हणजे मिळालंय म्हणजे एक्स काय कन्सिडर केलं होतं, एक्स म्हणजे आधी किती मॅचेस खेळल्यात ना त्याने, हे आपण कन्सिडर केलं होतं. ओके, सो आधी त्याने किती मॅचेस खेळल्यात, 52 मॅचेस खेळल्यात, आणि आता किती खेळतोय टील डेट पर्यंत विचारलंय, 6 मॅचेस खेळतोय, म्हणजे आन्सर काय येणार आहे, 52 + 6 = 58. अशा पद्धतीने आय बी पी एस तुमची हुशारी चेक करत असते आणि तुमचे येणारे चुकीचे उत्तरही कुठेतरी ऑप्शनमध्ये टाकत असते. त्या लोकांना माहिती आहे की स्टुडंट काय लेवलपर्यंत जाऊ शकतो, किती चुका करू शकतो. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. सध्या तरी पुढचा प्रश्न आपल्यासाठी हा दिलाय, ज्यामध्ये त्यांनी S1, S2, S3, R3 अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीज दिलाय. ठीक आहे, म्हणजे काय हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन सिरीजमध्ये म्हणजे काय, हे न्यूमेरिकली वाढणार आहेत अशा पद्धतीने दिले आहेत. S1 इज इन्क्रीजिंग सिरीज, S1 मध्ये प्रत्येक नंबर वाढत जातोय आणि ते नंबर A, B, C, D असे देऊन ठेवलेत, ई पण आहे म्हणजे आपल्याकडे टोटल 5 नंबर आहेत. त्यानंतर S2 काय, डिक्रीजिंग सिरीज आहे म्हणजे ती कमी होत जाणारी सिरीज आहे, म्हणजे ती अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्येच येते पण ती कमी होत जाते. ओके, सो त्यामध्ये PQRST असे 5 नंबर आहेत आणि ते कमी होत जात आहेत. S3 नावाची एक सिरीज आहे जी S1 आणि S2 पासून बनते असं ते म्हणतायत, बाय ॲडिंग, म्हणजे ॲडिशन करून S1ची S2ची ॲडिशन केली की S3 मिळणार आहे, हरकत नाही. फर्स्ट एलिमेंट ऑफ S3 इज सम ऑफ द फर्स्ट एलिमेंट ऑफ S1 & S2, तेच एक्सप्लेनेशन दिलंय. देन सिमिलरली द सेकंड अँड सो ऑन. ओके, S3 बद्दल काहीतरी सांगतात, S3 द ॲव्हरेज फॉर ऑल द टर्म्स इज 30. S3 चे जेवढे काही नंबर्स आहेत त्यांचा ॲव्हरेज 30 दिलाय, अँड द लास्ट टर्म इज 12 मोर दॅन द फर्स्ट टर्म. लास्ट आणि फर्स्ट मधला गॅपही दिलाय. देन व्हॉट इज द सम ऑफ द सेकंड टर्म अँड द लास्ट टर्म ओके ऑफ S3. मला हे थोडंसं की आपल्याला इथूनच महत्त्वाचा कंटेंट आहे, हे वरचा कंटेंट मला युजफुल दिसत नाही. चला बघूया आपण. सध्या तरी S3 मध्ये 5 नंबर असणार आहेत, 1, 2, 3, 4, 5, आणि हे ते वरच्या जसं सांगितलं गेलं होतं की S1, S2 ॲड करणार आणि S3 बनवणार, पण सध्या तरी मी ते वापरत नाही आहे. सध्या तरी माझ्यासाठी ह्या 5 टर्म आहेत. हा मधला नंबर म्हणजे ॲव्हरेज त्यांनी दिला आहे ना, द ॲव्हरेज म्हणजे मधला टर्म दिला आहे, ॲव्हरेज म्हणजे मधलाच टर्म असतो. सो मला तो 30 देऊन ठेवला आहे, पहिल्यातला आणि शेवटच्याचा गॅप देऊन ठेवला आहे, तो 12 असणार आहे. मला माहित आहे की हे काय आहेत, हे अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, म्हणजे हे सक्सेसिव्ह नंबर आहेत. सक्सेसिव्ह म्हणजे काय, लागोपाठ येणारे नंबर आहेत आणि त्यांचा मधला नंबर त्यांचा ॲव्हरेज असतो, म्हणजे हे गॅप जे असतील हे पण सारखे असतील. जर हा टोटल गॅप 12 आहे, काय कळतंय, हा टोटल गॅप जर 12 आहे
तर हे मधले गॅप 3-3 असतील की नाही. सो 3-3-3-3 म्हणजे टोटल झालंय 12. म्हणजे आपण पहिल्या नंबरला एक्स कन्सिडर करतो, दुसऱ्या नंबरला एक्स प्लस 3 करतो, एक्स प्लस 6 करतो, एक्स प्लस 9 करतो, एक्स प्लस 12 करतोय. म्हणजे काय प्रत्येकाला 3-3 वाढवून आपण असं कन्सिडर केलंय. आणि त्यांचा ॲव्हरेज जर 30 दिला होता म्हणजे एक्स प्लस 6 इज इक्वल्स टू आपल्याला माहित आहे काय तो 30, कारण की मधला नंबर म्हणजेच ॲव्हरेज असतो. मधला नंबर दिलाय त्यांनी, ॲव्हरेजही दिलाय, तेच एक्स इज इक्वल्स टू किती येणार आहे 24. आणि त्यांनी आपल्याला काय विचारलंय नक्की, देन फाइंड आउट द सम ऑफ सेकंड टर्म अँड लास्ट टर्म, या दोघांची ॲडिशन विचारली आहे. सध्या तरी माझ्यासाठी प्रश्न ॲडिशनचा आहे ज्यामध्ये सेकंड टर्म आणि लास्ट टर्म यांची ॲडिशन आहे. सो या दोघांची ॲडिशन केली तर एक्स आणि एक्स 2x होणार आहे आणि 12 आणि 3 15 होणार आहे. मग एक्सऐवजी आपण 24 टाकणार आहे, म्हणजे 24 दुणे किती होतील 48. ओके, मी डायरेक्ट लिहिताना लिहितोय, इथे 24 टाकतोय, 48 अधिक 15. सो यांची ॲडिशन येणार आहे 8 + 5 = 39, 4 + 1 = 5 and 6. तो आन्सर इज 63. येस, वी गॉट द आन्सर. आणि आन्सर असणार आहे 63. अशा पद्धतीने आपण हाही प्रश्न खूप सोप्या याच्यात सोडवतोय. हा वरचा जो कंटेंट दिला आहे ना मित्रांनो, हा टोटली तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी आहे. मे बी हा टोटली तुम्हाला डायव्हर्ट करण्यासाठी, कारण की आपलं उत्तर इथेच मिळते आपल्याला. आणि IBPS ही अशी परीक्षा सगळ्यांचीच बघते. म्हणजे काय, एक्स्ट्रा कंटेंट दिलेला असतो, आपल्याला असं वाटतं की यार तो का दिला असेल, वापर नक्कीच करायचा असेल, म्हणून आपण त्यात जास्त वेळ वाया घालवतो. तर असा वेळ वाया न घालवता तुम्ही ॲक्च्युअल कंटेंटकडे लक्ष दिला पाहिजे. मे बी ते तुम्हाला छोट्याच्यातच मिळतं. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा मित्रांनो काय, द ॲव्हरेज ऑफ द ग्रुप ऑफ 15 मेंबर्स इनिशियली इन्क्रीजेस फ्रॉम 60 to 65. म्हणजे काय, त्यांनी ॲव्हरेज दिला आहे की 15 मेंबर होते आमचे आणि 15 मेंबरचा ॲव्हरेज आधी 60 होता, नंतर तो 65 झाला. बरं, का झालं आहे असं? वेन ए बी अँड सी जॉईन द ग्रुप, ए बी आणि सी असे 3 लोक जॉईन झाले, द वेट ऑफ ए बी अँड सी आर इन द रेशो 3:4:5. ओके, सो ए बी आणि सी चा रेशो 3:4:2 असा काहीतरी दिलाय. देन व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन ए आणि सी चा एज? ए आणि सी चा एज जे दिसतंय आपल्याला 3 and 2, म्हणजे यांच्यातला डिफरन्स 1:1 म्हणजे शोधायचं आहे. बरं, आपण शोधूया. पण सध्या तरी आता त्यांनी सांगितलंय की 15 लोक होते, त्यांचा ॲव्हरेज पहिले 60 होता. ओके, पहिले त्यांचा ॲव्हरेज 60 होता, म्हणजे प्रत्येकाकडे 60 60 60 60 होतं. त्यानंतर ते अजून 3 लोक आले, 3 लोकांना सांगितलं की बाबा तुम्ही पण 60 60 घेऊन या, कारण की ॲव्हरेज म्हटल्यावर सगळ्यांकडे सारखं असायला पाहिजे. सो हे 3 लोकांनी किती अन्न अपेक्षित होतं? 60 60 60, म्हणजे 180 अन्न अपेक्षित होतं. पण ते काहीतरी एक्स्ट्रा घेऊन आले जे सगळ्यांमध्ये वाटून दिलं. सगळ्यांमध्ये म्हणजे किती? ह्या 15 आणि आलेले ते 3 लोक, म्हणजे टोटल 18 ते वाटलं गेलं. किती एक्स्ट्रा वाटलं गेलं आहे? 60 चं 65 झालं, म्हणजे 5 5 एक्स्ट्रा वाटलं गेलं आहे. 18 पंचे किती होतात? 90 होतात, म्हणजे हे लोक 90 एक्स्ट्रा घेऊन आले होते. म्हणजे अशा पद्धतीने यांची ॲडिशन 270, म्हणजे येताना ते किती घेऊन आले होते? 270. आणि आपल्यासाठी 4 3 7 2 9 9, म्हणजेच माझ्यासाठी 270 आहे, कारण की एवढंच ते घेऊन आले होते. सो 9 3 27, म्हणजे 1 म्हणजे 30 मिळतंय. तर मला 1 म्हणजेच तर शोधायचं होतं. सो आपला ऑप्शन काय असणार आहे? ई. इतक्या सोप्या पद्धतीने करता येतं आणि हे सगळं लॉजिकल आहे मित्रांनो. बरोबर की नाही? आपण कुठलाही शॉर्टकट फॉर्म्युला, मी तुम्हाला ABCला घेऊन कुठलाही फॉर्म्युला सांगितलेला नाही आहे. म्हणजे आपण हे लॉजिकली जर सोडवलं तर जास्त सोपं जातं. मे बी तुम्हाला हे कळणार नाही पहिल्यांदा, पण तुम्ही हे परत परत बघत राहा आणि कन्सेप्टला समजून घ्या. पहिले क्वेश्चन बघा, नंतर मी काय करतोय, का सांगतोय, हे सगळं जर तुम्हाला लक्षात आलं तर नक्कीच तुम्हाला याचं महत्त्व कळेल. आणि स्पर्धा परीक्षांमध्ये कसं पास होतात किंवा स्कॉलर मुलं काय करतात हे नक्कीच तुम्हाला ह्या व्हिडिओनंतर कळणारच आहे, कारण की ट्रॅडिशनल मेथड आपण बघितलायत, भरपूर बघितलायत, त्याच्याने नाही पास होत ना मित्रांनो. आपल्याला पास व्हायचं आहे की नाही, पास होण्यासाठी आपल्याकडे काहीतरी इतरांपेक्षा वेगळं असलं पाहिजे आणि ते आपल्याकडे आहे, IBC इन्स्टिट्यूटकडे आहे. तुम्ही IBC इन्स्टिट्यूटची मदत नक्की घ्या, तुमच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही नक्कीच तुमची मदत करू. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. इन अ स्कूल देर आर 5 फ्रेंड्स, ए बी सी डी ई असे 5 मित्र आहेत. द वेट ऑफ ए इज इक्वल्स टू ॲव्हरेज वेट ऑफ बी प्लस सी प्लस डी, यांचा ॲव्हरेज वेटच्या इक्वल आहे म्हणतात. सो 3A इज इक्वल्स टू बी प्लस सी प्लस डी, म्हणायला काय हरकत नाही, हा 3 तिकडे गेला. पुढे काय म्हणतात? पुढे म्हणतायत अँड द वेट ऑफ बी इज इक्वल्स टू ॲव्हरेज वेट ऑफ ए सी आणि डी च्या ॲव्हरेज वेट इतकं. म्हणजे मगासारखंच आपण जसं इथं केलं तसं इथे करतोय, याला ए प्लस सी प्लस डी म्हणायला काय हरकत आहे. पुढे ते म्हणतायत द ॲव्हरेज वेट ऑफ ए अँड सी, म्हणजे ए आणि सी चा ॲव्हरेज, म्हणजे डिवाइड बाय 2 असतो,
आणि इक्वल असणार आहे कोणाला, सी आणि डी च्या ऍव्हरेजला. ठीक आहे, हरकत नाही. टू टू तर असाही कॅन्सल झाला, सी सी कॅन्सल झाला, ए इज इक्वल टू डी मिळाला. सध्या हे इक्वेशन सॉल्व्ह झालंय. त्यानंतर ई इज 30 kg हेवियर दॅन सी, म्हणजे ई जास्त हेवी आहे सी पेक्षा, आणि दोघांमध्ये फरक कितीचा आहे, 30 फरक आहे. अँड ॲव्हरेज ऑफ बी अँड डी इज 60, बी आणि डी हे एकत्रित, सॉरी ॲव्हरेज त्यांचा 60 आहे, तर एकत्रित 120 असतील, बरोबर की नाही. ॲव्हरेज म्हणजे प्रत्येकाचं 60-60 घेतात, तर मग टोटल किती झाली, 120. व्हॉट इज द ॲव्हरेज वेट ऑफ ए बी सी डी, सगळ्यांचं एकत्रित सांगायचं आहे. वा वा, भापट पसारा दिला आहे आणि आपल्याला आता हा सोडवायचा आहे. ठीक आहे, एकदम सोप्या पद्धतीने करूया. हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन नंबर 2 आहे. मी दोघांची काय करतो, मायनस करून टाकतो. का मायनस करतोय, सी डी सी डी दोघांमध्ये सारखं आहे ना, पटकन निघून जाईल. मग उरलंय काय आपल्याकडे, 3A हे कॅन्सल होत आहे ना, 3A आणि हा 3B, मायनस 3B यांची मायनस केली मित्रांनो. हा त्यानंतर बी मायनस ए, याच्यातनं हा मायनस झाला, त्याच्यातनं तो मायनस झाला. सध्या तरी मग मी काय करतो, हा बीला इकडे घेऊन येतो, म्हणजे हा 4B होईल, है ना. हा एकटा बी होता, हा 3B तिकडे गेला, 4B झाला, हा ए इकडे येताना प्लस होईल, हा पण 4A होईल. 4-4 कॅन्सल झाला, तर हे कळालं की ए इज इक्वल्स टू बी आहे बाबा, म्हणजे एचं जेवढं वजन आहे तेवढंच बीचं वजन आहे. बरं, त्याचा काय उपयोग करता येईल, आपल्याला ए बी माहीत पडलाय, ए डी माहीत पडलाय, की एचं बी सोबत आहे, बीचं डी सोबत आहे, एकत्रित जोडा ना यांना, ए इक्वल टू बी इज इक्वल्स टू डी म्हणायला काय हरकत आहे. मग याचा उपयोग आपल्याला कुठे करता येईल, याचा उपयोग आपल्याला ए बी आणि सी शोधण्यासाठी करता येईल मित्रांनो. तर सी कसा शोधायचा, आपण यांना टाकून देऊ आपण कुठेतरी. सो ए बी आणि डी ला कुठे पुट करूया आपण. सो ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू डी. आपल्याला हे बघा, अजून एक गमतीशीर गोष्ट आहे, बी आणि डी इक्वल आहेत, म्हणजे हा पण 60 आणि हा पण 60च असेल की नाही, म्हणजे ते 120 झालं, म्हणजे बी आणि डी इक्वल होता म्हणून 60-60 आणि ते झालं. ठीक आहे, मग आता बी आणि डी ची व्हॅल्यू, बी ची माहिती आहे आपल्याला 60, डी ची माहिती आहे आपल्याला 60, आणि ए पण 60च असेल कारण की ए पण त्यांच्या इक्वलच होता, म्हणजे हे 60-60-60 ओके, आणि हा 3 इकडे गेला, इथे टाकायला हवं होतं खरं तर मी. तर सायंत्रिक 18 या 180 मधून काय बघा, सायंत्रिक 18 180 मधून हा बी आणि डी म्हणजे 60 आणि 60 120 मायनस होतोय. सो आपल्याला इथे मिळणार आहे 70, ना 60 आपल्याला परत इथे मिळत आहे 60, म्हणजे आपल्याला सी पण कळायला बाबा 60 आहे, म्हणजे आपल्याला ए 60 आहे, बी 60 आहे, सी 60 आहे, आणि डी पण 60च मिळालाय. मग आपल्याला उरलेला कोण आहे, ई आहे, आणि आपल्याला ईला तो शोधायचंच आहे. सो सी जर 60 असेल, हे बघा, सीच्या ऐवजी जर मी 60 टाकलं तर हा -60 तिकडे जाताना प्लस होणार आहे, म्हणजे ई इज इक्वल्स टू काय, 90, हाच एकटा 90चा होता. सो 60-60-60 आणि हे 90, म्हणजे साईचोक 24, हे झाले 240, आणि त्यामध्ये 90 ॲड करा, म्हणजे तुमचं काय 0, 3, 330, आणि हे टोटल मेंबर होते 5, 5 + 30 + 5 + 30, म्हणजे नवीन ॲव्हरेज मिळालाय, तो किती मिळालाय, ऑप्शन डी 66 झालंय. इतकं सोपं आहे, ठीक आहे. याला म्हटलं जातं सबस्टिट्यूशन, याचं त्याच्यात त्याचं याच्यात, म्हणजे आपण इकडे तिकडे व्हॅल्यूज फक्त पुट करत राहायच्या, काही इक्वेशन्सला सॉल्व करावं लागतं, पण सोप्या पद्धतीने होतं, यापेक्षा सोपं याला बनवता येणार नाही आहे. आजसाठी शेवटचा प्रश्न, शेवटचा प्रश्न आणि खूप जास्त महत्त्वाचा प्रश्न आहे. खरं तर इच्छा होती की तुम्हाला होमवर्क म्हणून द्यावा, पण असं वाटत नाही की हा क्वेश्चन होमवर्क म्हणून दिला पाहिजे, कारण की बऱ्याच लोकांचा कॉन्फिडन्स तोडून ठेवेल हा प्रश्न, म्हणजे बराच मोठा प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये कन्सेप्ट थोडी वेगळी आहे. बघूया आपण, सिटी प्रेटोरिया इज 7800 किलोमीटर डायरेक्टली टू द ईस्ट ऑफ कॅनबेरा, ओके, कॅनबेराच्या ईस्टला येतो. ठीक आहे, तर इथे आपण म्हणूया की कॅनबेराच्या ईस्टला आहे ना तो, सो इथे कॅनबेरा आहे, ओके, आणि हा प्रेटोरिया झाला, आणि क्रॅनबोरियाच्या ईस्टला येतो, कॅनबोरियाच्या ईस्टला, आणि त्यांच्यामध्ये अंतर आहे 7800चं. ठीक आहे, 7800 किलोमीटर आहे. अ प्लेन टेक्स ऑफ फ्रॉम क्रॅनबेरिया अँड 8 AM तो उडायला सुरुवात केली, लँड्स प्रेटोरिया ॲट 3 AM नेक्स्ट डे, म्हणजे टोटल किती वेळ घेतला, म्हणजे हा सकाळी 8 तर रात्री 8-12 तास झाले, आणि परत पहाटे 3 पोहोचलाय, म्हणजे 8 आणि पुढे ॲड करायचे तर आपल्याला 7, 12 आणि 7 19 तास लागले. तर तुम्ही पण कॅल्क्युलेट करा मित्रांनो, टोटल तास किती लागले, जसं मी सांगतोय 19 तास लागले इथनं उडणाऱ्या ट्रेनला, सॉरी ट्रेन कशी उडू शकते ना, प्लेनला, ओके, तर इथून उडणाऱ्या प्लेनला इतका वेळ लागलाय, आणि जी प्रेटोरियापासून निघालेलं प्लेन आहे ते निघालंय कितीला,
फाईव्ह अवर लॅटर म्हणजे ते नंतर निघालंय, पण प्रेटोरियापासून निघालं लँड्स 2 PM, निघालं ते 3 पासून 5 तासानंतर म्हणजे किती वाजता 8 वाजता निघालंय. मग 8 आणि 6 तास लागले याला. याला 6 तास लागले. ते बघा, 8 वाजता निघालं ते सकाळी आणि 2 वाजता दुपारी पोहोचलं, पण म्हणजे त्याला फक्त 6 तास लागलेत. ठीक आहे, येतो अनफेअर हुआ भाई, मतलब इधर से ज्यादा उधर से कम, ये तो खतरनाक है. ठीक है, चलो देखते हैं कुछ प्रॉब्लम होगा. देर इज अ स्टेडी विंड ब्लोइंग 25. हाँ, याच्यामुळे गडबड झाली आहे. काय झालंय की ईस्ट टू वेस्ट, म्हणजे ईस्ट टू वेस्ट म्हणजे अशा पद्धतीने हवा इकडून वाहते, हवा इकडून वाहते. मग जर हवा तिकडून वाहत असेल ना मित्रांनो, जर हवा आपली इकडनं वाहते अशी इकडून इकडे, तर इकडून जाणाऱ्या प्लेनला ती अपोज तर करेलच ना. मग ज्यावेळेस ती अपोज करेल त्यावेळेस रिलेटिव्ह स्पीड ही कन्सेप्ट वापरावी लागेल आपल्याला. काय ते मी पुढे सांगतो. पण जर त्या हवेने प्लेनला अपोज केलं, है ना, जसं की आपण बोट अँड स्ट्रीममध्ये वापरतो आपण खरं तर. हे बोट अँड स्ट्रीममध्ये काय होतं की पाणीचा प्रवाह आहे, पाणी वाहत आहे आणि बोट येत आहे. पाणीचा आणि बोटचा दोघांचा स्पीड सारखा असला तर बोट पुढे जाणारच नाही. बोट त्याचा जीव लावते आणि पाणी त्याचा जीव लावतंय, एकमेकांना ते पुढे जाऊच देणार नाही. बोटचा स्पीड जास्त असला की पुढे जाईल थोडंसं, पण आहे त्या स्पीडने थोडी ना जाणार आहे. खूप जास्त हवा असली की आपल्याला जोरात थोडी जाता येतं, है ना. आपल्याला त्या हवेचा अपोज होतो म्हणजे वेळ लागतो जास्त, स्पीड कमी झालेला असतो. सो हे इथे झालेलं आहे अशा पद्धतीने यांनी सांगितलंय. बरं, अँड विथ रिस्पेक्ट टू द विंड अँड प्लेन क्रुजेस द सेम युनिफॉर्म स्पीड, म्हणजे काय दोघी साईडला ते असंच सारख्याच स्पीडने चाललं होतं, पण ग्राउंडला वेगळं आहे कारण की वरती हवा येत आणि खाली हवा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. व्हॉट इज द टाईम डिफरन्स बिटवीन द क्रॅनबेरा अँड प्रेटोरिया? ओके, सो ते टाईम डिफरन्स म्हणजे कशाबद्दल बोलतायत मित्रांनो? ते टाईम डिफरन्स म्हणजे ॲक्च्युली बोलताय की जसं म्हणतो ना आपण, आपण इंडियामध्ये जर 4 वाजले तर USA बारा वाजले असतील, म्हणजे हा जो टाईम डिफरन्स आहे ना, तर हा जो टाईम डिफरन्स आहे ह्या टाईम डिफरन्सबद्दल बोलताय. ठीक आहे, मी याला बोट अँड स्ट्रीमच्या मेथडने सॉल्व्ह करणार आहे. आपल्याला हे माहीत आहे की 7800 हे टोटल डिस्टन्स होतं ज्यावेळेस तो इकडनं चाललाय, है ना, कॅनबेरियाकडनं प्रेटोरियाकडे चाललाय. त्यावेळेस तो अपोजिट डायरेक्शनने होता, म्हणजे प्लेनचा स्पीड तर माहीत नाही त्याला, आपण एक्स कन्सिडर करतोय आणि पण तो अपोज करत होतो कोणाला, या हवेच्या स्पीडला. म्हणजे त्या दोघांची मारामारी चालली होती, म्हणजे मायनस चाललं होतं. तर त्यावेळी त्यांना 19 तास लागले. पण ॲक्च्युअली हा टाईम डिफरन्स कसा आहे, म्हणजे जर मी इथून उडायला सुरुवात केली अमेरिकेवरनं, म्हणजे इथून अमेरिकेला जायचं ठरलं आहे आपलं, तर जर मी इथनं उडायला सुरुवात केली तर इथनं मी 4 वाजता निघालो. जर टाईम डिफरन्स 2 तासाचा असेल तर म्हणजे माझ्या घड्याळानुसार मी वेगळ्या वेळेला तिथे पोहोचणार आहे, माझ्या घड्याळात ते वाजलेले असतील, पण USA म्हणजे अमेरिकेमध्ये तो टाईम वेगळा असणार आहे. तो जो डिफरन्स आहे ना, टाईमचा डिफरन्स, तो मी इथनं मायनस करतो आहे कारण की इथनं निघालेलं जे प्लेन आहे ते तिकडे पोहोचताना यांच्या घड्याळात जे इथं बसले होते त्यांच्या घड्याळात वेगळे वाजलेले असणार आहेत, तिकडे वेगळे वाजलेले असणार आहेत. तो टाईम डिफरन्स काय केला पाहिजे? मायनस केला पाहिजे. बरोबर, तो टाईम डिफरन्स काय केला पाहिजे? मायनस केला पाहिजे. ओके, तर तो मी काय करतोय सध्या तरी? मायनस करतोय की याच्यातनं हे मायनस करायचं आहे की एवढे टाईम म्हणजे इथनं निघालेला याला तेवढं टाईम कमी. ओके, त्यानंतर पुढचं 7800 हे टोटल डिस्टन्स आहे आणि तो चाललाय 25 ने. पण आता हे बघा, इकडनं येणार आहे ना ते हवेच्या दिशेने चाललंय, म्हणजे काय? म्हणजे हवा स्वतः त्या प्लेनला थोडंसं पुढे जायला मदत करते. बरोबर ना, मग त्या दोघी स्पीडची काय होतंय? ॲडिशन. आणि त्यावेळी त्याला 6 तास लागतात, पण तो टाईम पिरियड आपण काय करणार आहे? वाढवणार आहे. म्हणजे इथे आपण काय केलं त्यामध्ये ते प्लस केलं, 6+T म्हणतोय आपण, कारण की खरंच त्याला 6 तास लागले का? म्हणजे ह्या दोघांमधला डिफरन्स शोधायचा आहे ना आपल्याला. त्यांनी काय सांगून ठेवलंय बघा, टाईम डिफरन्स बिटवीन, तो जो टाईम डिफरन्स आहे ना तो आपल्याला शोधायचा आहे. इथे जास्त तास लागल्यासारखे वाटतायत आपल्याला, बरोबर ना, पण तेवढा टाईम डिफरन्स होता म्हणून ते मायनस केलंय. आणि इथे कमी टाईम लागल्यासारखं वाटतंय पण ॲक्च्युली तो टी प्लस केलाय. आता आपण हे इक्वेशन नंबर 1 आणि हे इक्वेशन नंबर 2 या दोघांची काय करणार आहे? ॲडिशन केली तरी चालणार आहे, या दोघांची ॲडिशन करूया. 7800 ÷ x - 25 आणि मी लेफ्ट साईडची ॲडिशन करतोय, 7800 ÷ x + 25 आणि इकडे येणार आहे 19+T आणि 6+T. म्हणजे खरं तर काय होतंय मित्रांनो, हे बघा, 19+T आणि 6+T दोघांची ॲडिशन केल्यावर TT कॅन्सल होतो, 19 आणि 6 = 25 येतात. तर मी हे 25च इथे लिहितो, याला सॉल्व्ह करूया. इथे A - B आणि A+Bचा फॉर्म्युला वापरणार आहे. X इकडे जाणार आहे, X इकडे जाणार आहे, हे 7800 सोबत डबल होऊन जाणार आहे, म्हणजे 7800चा डबल X झाला आणि हे 25 इकडे पॉझिटिव्ह आणि हे 25 तिकडे निगेटिव्ह, एकमेकांना कॅन्सलच करणार आहे, ते लिहितच नाही. मग इथे काय, हा 25 इकडे ठेवू
आणि हे इकडे ए मायनस बी म्हणजे ए मायनस बी ए प्लस बी या दोघांचा गुणाकार म्हणजे तुम्हाला माहीत असायला पाहिजे ए मायनस बी ए प्लस बी यांचं ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असं फॉर्म्युलात कन्वर्जन होतं. सो आपण ते तिकडे घेऊन जाऊया डायरेक्टली. सो ए स्क्वेअर म्हणजे एक्सचा स्क्वेअर आणि मायनस पंचवीसचा स्क्वेअर 625. आता 25 काय कार्यक्रम करता येईल? करता येईल ना. 25 त्रिक 75 म्हणजे 3 उरले आणि 25 12 ठीक आहे, हरकत नाही. सो आपल्याकडे इक्वेशन मिळालं आहे, क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणतो आहे मी त्याला. 312 × 2 12 × 24 आणि 3 × 6 = 624 एक्स त्याच्यासोबत आहे, मी त्याला इकडे आणलं आहे आणि हा -625 त्याच्या साईडला राहू देतो. 625 = 0 आणि आता मिळालं आहे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन. मग आपल्याला करायचं काय असतं अशा क्वाड्रॅटिक इक्वेशनमध्ये? आपल्याला दोन नंबर शोधायचे असतात ज्यांचा गुणाकार 625 होईल आणि त्याच नंबरची ॲडिशन 624 झाली पाहिजे. असे दोन नंबर सांगा बरं, सोपं आहे ना. 625 + 625 दोघांचा गुणाकार 625 होतोय आणि ॲडिशन 624 होऊ शकेल, पण ते चिन्हांवर असतं. प्लस टू मायनस इट इज प्लस अँड इट इज मायनस. सो आपला आन्सर असणार आहे 625. अशा पद्धतीने आपल्याला प्लेनचा स्पीड तर कळाला. मग हा प्लेनचा स्पीड आपण याच्यात टाकून देऊ. काय करणार, 7800 जर मी 625 टाकले तर 25 − 600 उरतील आणि इज इक्वल्स टू 19 − t उरेल. सो हे कॅन्सल होत आहे. त्यानंतर हे 616 आणि sin 3 = 18 बरोबर. सो आपण हे 13 तिकडे घेऊन जाऊ. सो आणि टीला इकडे घेऊन येऊ. टी इज इक्वल्स टू 19 × 13 गेले किती उरतात 6. म्हणजे काय, त्या दोघांमध्ये कितीचा टाईम डिफरन्स आहे? 6 तासाचा. हो मित्रांनो, 6 तासाचा आहे. अशा पद्धतीने हा ॲव्हरेज टॉपिक खरं तर आज एक्झाम्पल जे घेतले ते मी म्हटलं होतं की तुमची विमानच उडणार आहेत. सो मे बी जर नसतील उडालं तर खूप चांगली गोष्ट आहे आणि जर विमानं उडतच असतील तर हरकत नाही, आपण हे थोड्या उड्या मारायला. सो आपण व्यवस्थित हे व्हिडिओ परत एकदा रिवाईज करून बघा आणि हे ॲव्हरेजचे एक्झाम्पल्स यापेक्षाही हाय लेवलचे क्वेश्चन्स आहेत, पुढच्या व्हिडिओजमध्ये नक्कीच तुम्हाला दिसतील. ह्या व्यतिरिक्त काही वेगळे क्वेश्चन्स जे प्रीमध्ये मेन्समध्ये प्रोबेशनरी ऑफिसरला किंवा स्पेशलिस्ट ऑफिसरला RBI ग्रेड बीला विचारले जातात, अशी मी एक सिरीजच घेऊन येतो आहे. पण त्यासाठी काय करायला लागेल, तुम्हाला रेग्युलर अपडेट राहायला लागेल ना. सो जर तुम्हाला रेग्युलर अपडेट राहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा जर व्हिडिओ आवडला असेल आणि शेअर करा जर इतरांचंही भलं करायचं असेल. सो सध्या तरी मी थांबतोय. मी तुमचा मेंटर IBC इन्स्टिट्यूटचा ओनर शेखर खैरनार परत एकदा तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद करतो. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला आहे. चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो. नाशिकमध्ये आपण काम करत आहोत. सो नाशिकमध्ये ऑफलाईन क्लासेस आहेत. नाशिक रोड, अशोक स्तंभ अशा दोघी ठिकाणी आपल्या ब्रांचेस आहेत. ज्या लोकांना, ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यांनी आमच्याकडे यायची, त्यांनाही गरज आहे खरं तर, बरोबर ना, की त्यांचीच गरज आहे, त्यांनी यायला पाहिजे. आणि नक्कीच आमच्याकडनं मार्गदर्शन घ्या. आम्ही तुम्हाला सर्व पद्धतीने सपोर्ट करायला तयार आहेत. तुमच्यासाठी आम्ही दिवसरात्र इथे मेहनत घेतो, आमच्या एक्सपर्ट फॅकल्टीज काम करतात. फक्त गरज आहे ती तुमच्या अटेन्शनची, तुमच्या मेहनतीची आणि आपलं आमच्यासारख्यांच्या सहकार्याची, म्हणजे सक्सेस 100% मिळतं. चला भेटूया पुढच्या सेशनमध्ये. नक्कीच तुम्हाला आजचं सेशन आवडलं असेल तर जसं मी सांगितलं, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.